नमस्कार नमस्कार, आपला परिचय? माझं नाव भैया धुमा धुमावाडे. काय करत आहेस तुम्ही? मी काय शेती करतो, बैल आहे ती. शेती कधीपासून करताय? शेती लहानपणापासून, जन्माला आल्यापासून शेती करतो. बर, भैयासाहेब या चॅनलची ओळख सांगाल, या चॅनलची ओळख कधी झाली? कारण आज मी तुम्हाला मांडतोय म्हणल्यावर आपल्या दोघांची ओळख असणार आधी. चॅनलची ओळख माझी आणि चॅनलची मला वाटतं 1-3 वर्षापासून आहे. बर, लॉकडाऊन पासून ज्यावेळी चॅनल उपस्थितीत आला तेव्हापासून या चॅनलचा मी सबस्क्रायबर पण आहे आणि व्ह्यूअर पण आहे आणि तेव्हापासून या चॅनलची राशाबांची माझी ओळख पण आहे. काय बघितलं चॅनलमध्ये ओळख होण्यासारखं? जातीवंत जनावर पाळायचे असेल तर माणूस पण जातीवंत लागतो आणि त्यासाठी चॅनल पण जातीवंत असावं लागतो, तर ती घडतं. तसा एका जातीवंत माणसाचा जातीवंत जनावरासाठी काढलेला जातीवंत चॅनल आहे, म्हणून मी त्या चॅनलचा सबस्क्रायबर आहे. भैयासाहेब शब्द कुठून शिकला हो तुम्ही? माझं कामच आहे, शब्द वापरणं हे माझं कामच आहे. नाट्यक्षेत्रात असू द्या किंवा शरीर क्षेत्रात असू द्या, सगळा आपला खेळ शब्दावरचा. पण जातीवंत शब्द वापरल्यावर राग भरपूर जणांना येतो, मग तुम्हाला काय राग येत नाही? खरं बोललं की राग येतो माणसाला, बरं वाटलं. खोटं बोललं की बरं वाटतं, पण खरं बोललं की बरं वाटत नाही. मग जातीवंत म्हणजे काय नेमकं? पण बरं वाटण्यासाठी खोटं बोलायचं नाही ना. जातीवंत काय? आता ज्याच्यात खानदानी रक्तात त्याच्या जीव नाद आहे किंवा त्याच्या जन्माला आल्यापासून जन्मस्त ज्याच्यापाशी तो जातीवंतपणा आहे, खिलारविषयीचा म्हणा, एखाद्या माणसाविषयीचा म्हणा किंवा जातीविषयीचा म्हणा, ज्याच्यापाशी ती खानदानी आलंय, पेढीच्यात चालत आलंय किंवा त्याला रक्तात ते आत्मसात करून घेतलंय, त्यालाच जातीवंत म्हणायचं ना. भैयासाहेब जातीवंत पण हा शब्द या अगोदर कुठं तुम्हाला वापरायला बोलायला संधी भेटली होती का? आजपर्यंत मी कुठल्या माणसाला जातीवंत माणूस बैलाला म्हणला असेल, बाबा बैल पक्का जातीचा आहे किंवा एखादा माणूस बैल एखाद्यालाही जातीवंत आहे, पण माणसासाठी जातीवंत हा शब्द वापरायचा असेल तर तो पहिल्यांदाच रासाहेबांच्याविषयी वापर का? कारण माणूस जातीवंत वाटला म्हणून सांगितलं. आपण एखादा बैल खरोखर जातीचा असला तरच त्याला म्हणतो हो बैल जातीचा आहे किंवा जातीवंत आहे. बैल जरी येडागाबाळा तेडातेपण असला तर आपण त्याला म्हणणार नाही बैल जातीचा आहे. तसंच माणूस जातीवंत असला तरच त्याला आपण म्हणणार ना. मग ज्याला हाय खरोखर जातीवंत त्यालाच म्हणावं. मग तसं रासाहेब मळगी आहेत म्हणून त्यांना जातीवंत म्हणलं. ते 3 वर्षापूर्वी कळलं का आत्ता कळले? नाही नाही, कळले 3 वर्षापूर्वीच. कारण माणूस भात शिजलाय बघायला 1 शिजचा पदर भात असतो, तसा माणूस कसा ही वळखायला 1-2 गोष्टीत उदाहरण घेतलं तरी पण ती कळते आपल्याला की तो माणूस कसा आहे. त्यामुळं लय काही बघायला लागत नाही, लगेच लक्षात येतं माणूस बघितल्या बघितल्या. बाबा त्या माणसाचं बोलणं, एक मुलाखत घेणं म्हणा किंवा त्याचा अनुभव, सांगितलेल्या गोष्टी, दिलेला सल्ला किंवा प्रत्येक गोष्टीची माहिती, अभ्यास, ह्याच्यावरून आपल्या ते लक्षात येत. भैयासाहेब हे कळलेली गोष्ट त्यांच्याच कॅमेऱ्यात सांगावं, त्यांच्या चॅनलला सांगावं, हे जीवाला वाटलं होतं का? 100% वाटलं होतं. बऱ्याचदा त्यांचं आणि आमचं बोलणं पण झालतं, पण त्यांच्यात आणि आमच्या 400 किलोमीटरचं अंतर आहे. आणि दुसरी गोष्ट, इकडं आमच्या मागे जरा कामाचं व्याप असल्यामुळं आता मी समालोचन पण करतो, नाट्यक्षेत्रात पण कामाला जातो, शेती पण आहे, बैलं पण आहेत, मग ह्या सगळ्या तडजातनं जायला वेळ मिळत नाही. पण दुर्मिळ योगायोग असा आला की आता अचानक मला फोन आला 5 मिनिटापूर्वी की रायसाहेब वाघवाडीत आले आता तुम्ही जरा इथं या, म्हणून लगेच रानातनं आलो इकडे. दुर्मिळ का वाटलं भैयासाहेब? सांगितलं ना, जातीवंत माणूस भेटणं. आता माणसं प्रत्येक मुलाखतीत तुम्ही बघा, एखादा बैल मालक म्हणतो की ह्यो बैल मला भेटला, ही दुर्मिळ वस्तू मला भेटली, माझं भाग्य आहे. तसं एखादा माणूस रासाहेब मळगीमध्ये असा माणूस आहे की या बैलगाडी क्षेत्रात किंवा खिलार क्षेत्रात गौ संगोपनात दुर्मिळच म्हणावं लागेल. त्यांचा अभ्यास बघता, त्यांचं नॉलेज बघता किंवा त्यांचं कष्ट बघता याच्या मागचं, की तो माणूस दुर्मिळच आहे. कारण आत्ता ह्या जगात लय शिकलेली माणसं आहेत, लाखांनं पगार घेणारे आहेत, पण ह्या खिलारसाठी ह्याच्यात पैसे मिळकत कमी असताना ह्याचा जातीवंतपणा, ह्यो गोवंश, ही खिलार टिकवण्यासाठी खऱ्या अर्थानं पैशाचा इन्कमचा विचार न करता, चांगलं शिक्षण घेतलेलं असूनसुद्धा नोकरीचा व्यवसायाचा विचार न करता, हे आपली माती, संस्कृती, आई आणि गाय ह्या 4 गोष्टी टिकवण्यासाठी खऱ्या अर्थानं प्रयत्न करतो तो माणूस, म्हणून ते दुर्मिळ आहे. भैयासाहेब शिक्षण तुमचं? माझं शिक्षण मेकॅनिकल डिप्लोमा झालाय. डिप्लोमा मेकॅनिकल डिप्लोमा झालाय माझा. जॉब केला 4 वर्ष टाटा मोटर्समध्ये, त्यानंतर परत मग पिक्चर, नाटक, वेबसिरीज ह्याच्यात कामं मिळायला लागल्यावर जॉब सोडून ती कामं केली. आणि लॉकडाऊनमध्ये ज्यावेळी गावाला आलो त्यावेळी वेळ मिळाला म्हणून मग खिलार संगोपन चालू केलं. बैलं पाळली, आता 3 बैलं आहेत,
फक्त आता मला सुद्धा सांगायला जरा लाज वाटते की माझ्याकडे अजून एक सुद्धा खिलार गाय नाही, पण आज शब्द देतो लवकरात लवकर ती गोष्ट सुद्धा पूर्ण होणार. ती इच्छा झाली 100% इच्छा माझी पहिल्यापासूनच आहे, पण दोन कारण आहेत. एक तर व्याप जास्त असल्यामुळे केलेलं नाही, कारण खिलार गाय पाळणं म्हणजे ऐरागायराचं काम नाही, त्याला माणूस जातीवंतच लागतो. आणि दुसरी गोष्ट अशी की मला अजून मला पसंत पडेल अशी गाय अजून भेटली नाही, पण आता रासाहेबांच्या माध्यमातून ती मिळेल. आणि या व्हिडिओच्या माध्यमातूनच विनंती करतो की बाबा मला जशी गाय पसंत पडती किंवा मला जशी पाहिजे अशी एखादी गाय तुम्ही बघा, तुम्हाला मिळाली की लगेच मी माझ्या दावणीला तिला आणायला तयार आहे. भाईसाहेब काय वाटलं आज तुम्हाला व्यक्त व्हायला संधी भेटली? कसं आहे व्यक्त व्हायला संधी भेट म्हणजे मला वैयक्तिक संधीसारखी मिळते, पण आपल्या आवडीच्या क्षेत्रात आपल्या आवडीच्या माणसाविषयी व्यक्त होणं ह्याचं सुद्धा एक मोठं भाग्य लागतं. कारण उगाच डिप्लोमॅटिकपणे स्क्रिप्टेड अगोदर तयार करून पाठ करून मग ती येऊन बोलणं आणि मनापासून आपल्या अंतकरणातून एखाद्या विषयी जी भावना निर्माण होत्या ती व्यक्त करणं ह्यात पण फरक आहे. आत्ता सगळा जो खेळ चालला ह्यो दिखाव्याचा आहे. साहेब तुमच्यात बरोबर, हां बोला. ह्या चॅनलमध्ये मूळ स्वरूप जे काय मूळ आहे तेच इथं दाखवलं जाते, इथं दिखावा कुठल्याही पद्धतीचा केलेला जात नाही, म्हणून ही गोष्ट आवडते. भैयासाहेब तुमच्यात एक बोलण्यात किंवा तुमच्या अभ्यासात एक मला एक गुणधर्म वेगळा मला दिसून आला आहे, म्हणून तो प्रश्न तुम्हाला विचारतो आहे. बरोबर आहे. तर मी मुलाखत घेत अस तुम्ही आता चॅनलच्या मुलाखती बघत असाल? होय बघितले. बघताय चॅनलच्या सगळ्या मुलाखती बघितल्या? म्हणजे तुमचा अभ्यास सगळीकडे चालू सगळीकडे. मग तुम्हाला प्रश्न विचारा काय हरकत नाही, हा त्याचं उत्तर तुम्ही योग्य देणार हे मला खात्री आहे. प्रत्येक वेळेला मी बोलत असतो की ज्याला जातीवंतपणे वागायचं आहे त्यानं ह्या चॅनलसोबत कट्टर राहावा, ही एक विनंती करते, ही योग्य आहे का? 100%. कसा एक कट्टर राहण्याचा पण एक विषय आहे. लोक कट्टर कुठं राहतात? जिथं त्यांचा फायदा असेल, जिथं त्यांनी काहीतरी माल मिळत असेल, मालमत्ता मिळत असेल, आर्थिक फायदा होत असेल, मानसिक होत असेल, कुठलाही तिथं लोक कट्टर राहतात. पण हिथं विषय असा आहे की म्हणून तर म्हटलं की जातीवंत माणसाचं काम आहे. जातीवंत माणूस असल्याशिवाय ह्या खिलारशी कट्टर राहणं शक्य होणार नाही. त्या माणसाच्या रक्तात ते गुणधर्म पाहिजे, त्या माणसाच्या वागण्यात बोलण्यात उठण्यात बसण्यात ते खिलारविषयीचं किंवा खिलारवर प्रेम करणाऱ्या माणसावर प्रेम करण्याची भावना त्या माणसाच्या मनात असली पाहिजे, तरच ती टिकणार आहे. आणि तुम्ही सांगताय ती एकदम बरोबर आहे, 100% खरं आहे की कट्टर राहणं ह्या चॅनलसोबत अतिशय महत्त्वाचं आहे. कारण स्वतःचा कुठलाही फायदा न बघता केवळ हे गोसौंदर संवर्धन व्हावं किंवा ह्या गोष्टीत माती गाय आई टिकली पाहिजे ह्याच्यासाठी प्रयत्न करणारा माणूस आहे, म्हणून त्याच्यासाठी कट्टर राहायचं आहे. कारण मगाशी सांगितलं की अशी माणसं दुर्मिळ आहेत. माझी ओळख कोणी करून दिली, कशी झाली? ओळख कोणीच करून दिली नाही, ओळख ह्या चॅनलच्या माध्यमातून झाली. पहिल्यांदा मी रासाहेबान मळगेसने चॅनलवरच बघितलं आणि पहिला व्हिडिओ चॅनलमध्ये मुलाखत बघितल्यावर माणूस पटला, म्हणून सगळ्या मुलाखती बघायला चालू केल्या. प्रत्येक मुलाखतीत प्रत्येक पैलू उघडकीस आला, सगळ्या गोष्टी समजल्या आणि त्यातनंच ह्या माणसाचा मी पण फॅन झालो आणि तिथनं पुढं आमची ओळख झाली. परत मग माझा मी त्यासने कॉन्टॅक्ट केला आणि तिथनं पुढं बोलणं चालणं चालू झालं. प्रत्येकाच्या आयुष्यातल्या प्रत्येक गोष्टीची मूळ स्वरूपाची घडाघडात जागृतीन जाणीव करून द्यायचं चॅनल काम करतोय. खरं 100%. 100%. प्रत्येक माणसाच्या प्रत्येक ही बी महत्वाचं आहे. बाकीची बी चॅनलवाली बरीच आहेत, बरीच मुलाखती घेतात. आता बैलगाडी क्षेत्रात पण आहेत आणि ओळख क्षेत्रात पण आहे. ज्याचं लय पॉलिशिंग आहे, ज्याचा लय चकाकीपणा आणलाय लाली पावडर लावून, त्यांच्या सगळेजण मुलाखत घेतात ओळख क्षेत्रात. बैलगाडी क्षेत्रात म्हणला तर ज्याचा बैल एक नंबरला पळतोय तिचीच मुलाखत, म्हणजे ज्याचा बैल कायम गुलालात आहे तिचीच मुलाखत घेतली जाते. पण जो खरोखर बैलावर मनापासून प्रेम करतोय, एखाद्या गरिबाचा बैल खरोखर चांगला पळत असतो पण पैरे यजमान नियोजना यजमान पैसे यजमान मागं राहतो, अशांची कोण मुलाखत घेत नाही. पण राज मळगी एकमेव असा माणूस आहे की जो मनापासून खिलारवर प्रेम करतोय किंवा ज्यानं मनापासून खिलार सांभाळलंय, त्यो तळागाळातला असू दे, मोठा असू दे, बारका असू दे, कुठल्या धर्माचा, कुठल्या जातीचा, कुठल्या पंथाचा आहे किंवा कुठल्या आर्थिक परिस्थितीतला आहे, त्याची बॅकग्राऊंड काय आहे, कुठलाही विचार न करता किंवा राय साहेबांनी त्याच्याकडनं काय फायदा होणार आहे ह्यासुद्धा गोष्टीचा न विचार करता निस्वार्थीपणानं त्या माणसाला कुठंतरी चार चौकात पुढं आणायचं, त्याला चांगल्या मार्गाला लावायचा प्रयत्न प्रामाणिकपणे करतात, ह्यामुळं आम्ही त्यांचं फॅन आहे. भैयासाहेब मनापासून आभार मानतो मी खरंच तुमचं, कारण आज माझं भाग्य म्हणावं लागेल किंवा पूर्वी म्हटलं जातं की कष्टाचं फळ मिळालं जातं,
किंवा जे सत्य आहे ते सत्य टिकतं किंवा इमानदारीने कष्ट केलं फळ मिळतं, तर इमानदारीच्या कष्टातून जे शब्दाच्या स्वरूपात किंवा जे व्यक्त होणारं व्यक्तिमत्व मला जसं पाहिजे तसं मिळत आहे, पण त्याहूनही वेगळं व्यक्तिमत्व आज तुम्ही मला भेटलंय, त्याबद्दल खरंच तुमचं मनापासून मी आभार मानतो भैयासाहेब. मी पण तुमचं मनापासून आभार मानतो ह्या गोष्टीसाठी की कारण आजच्या ह्या मॉडिफाईडच्या जगात किंवा माणसं म्हणतात की जग सुधारलं, जग चंद्रावर गेलं, मंगळावर गेलं, असं केलं तसं केलं, पण ह्या जगात ही कुठंतरी आपली महाराष्ट्राची संस्कृती, आपला हे खानदानी पेशी आहे गोसंवर्धन, खिलार पाळण. बाबा प्रत्येकाच्या दवणीला एक तरी खिलार गाय किंवा बैल काय बी असावा, आणि ह्याच्यासाठी तुमचा जो मांडलेला अट्टहास आहे ह्यासाठी सुद्धा तुमच्या शेतशेत आभार आहे. धन्यवाद. भेटू आपण नंतरच्या वेळेला, जेव्हा तुम्ही हाक द्याल तेव्हा मी हजर आहे. फक्त हाक कधी द्यायची हे ठरवा आणि लवकरात लवकर हाक ऐकण्यासाठी माझे कान आतुर आहे. 100% 100% नक्कीच. ठीक आहे, धन्यवाद. तुमचं नशीब आहे, तुमचंही नशीब आहे आणि मनोज मालकातसुद्धा नशीब आहे की आज तिघही एकत्र एका ठिकाणी जी घटना घडली एकामेकाच्या साक्षीनं एकामेकाच्या समोर आज प्रत्येक गोष्ट ओळखू आली, जागृत झाली, जगसुद्धा जागृत होणार आहे याची जाणीव एका ठिकाणी तुम्ही एकामेकाच्या समोर करून दिली, डोळ्या आड नाही, ही गोष्ट दुर्मिळ आहे आज. बरोबर. धन्यवाद भैयासाहेब. हा व्हिडिओ बारकाईने बघितल्यास किंवा चॅनल बारकाईने बघितल्यास यातला शब्द आणि वाक्य प्रत्येक समजून येईल. आता माझं एवढंच म्हणणं आहे की त्यांनी गाय सांभाळली ऑलरेडी, आमच्या दोघांच्याकडे गाय नाही आणि ती लवकरात लवकर तुम्हीच आम्हाला बघून द्या. बघा आम्हाला सांगा, आम्ही बघायला येऊ. आमच्या जर पुढा निदर्शनास आली तर आम्ही तुम्हाला फोटोद्वारे व्हॉट्सअपने पाठवू. आम्हाला सांगा कशी काय योग्य असेल ती लवकरात लवकर खरेदी केली जाईल. ठीक आहे, लवकरात लवकर म्हणजे पुढच्या वर्षी आता कदाचित तुम्हाला इथं त्यासाठी बोलवलं जाईल. व्यवस्थित त्या लेवलला आली की तुमचे 100% करू. आणि ह्यातनं एक संदेश देतो की कुठंतरी गोसंवर्धन व्हावं आणि घरटी गाय राहावी अशी माझी अपेक्षा आहे. आणि ती लवकरात लवकर अंमलात आणावी, लोकांनी लवकरात लवकर जागा व्हावं. भले त्यांचे कुणाचे सल्ले असतील किंवा जुन्या लोकांचे सल्ला असतील, हे सल्ल्यातनं कुठंतरी गोसंवर्धन वाढावं ही आमची अपेक्षा आहे. आणि ती एक म्हणजे सल्ला म्हणते त्यातला प्रकार आहे. जसं आमच्या सांगण्यावरून जसं चालू आहे, तुमच्या सांगण्यावरून जसं इतर ठिकाणी चालू आहे, तसं इथून पुढं आणि काही लोकांनी ही करावी अशी आमची अपेक्षा आहे. आणि आम्ही तिघांच्या माध्यमातून ही एक संदेश देतो. नमस्कार. काजळी कोसा असा काही म्हणजे भेद असण्याचा काही प्रश्न नाही, फक्त ज्या त्या भागात जी ती पद्धत आहे त्या पद्धतीनुसार राहावं असा सल्ला द्यावं. कुणालाही काजळी खिल्लार किंवा पालकाला दुखवायचं काही आमचं मत नव्हतं. काही चुकलं असेल तर माफ करा. नाही, ते तुम्हाला जाणवलं आपल्या भागात हे टिकतंय ते उत्तर आहे. हा बरोबर. आता कसं आहे माहितीये का, गाय कुठली पाळायची मालकावर अवलंबून आहे. काजळी गायचं गुणधर्म स्वभाव वेगळा आहे, कोशाचा गुणधर्म स्वभाव वेगळा आहे, कपिलाचा वेगळा आहे. गायची माणसाची जशी जात बदलली की स्वभाव बदलतो, तशी सुद्धा गायची सुद्धा जात बदलली की स्वभाव बदलतो. मग गोपालक कसा आहे, त्याचा स्वभाव कसा आहे, तिची शरीर एसटी कशी आहे किंवा तिच्या शरीरात किती ताकद आहे, आर्थिक ताकद कशी आहे, ह्या सगळ्याचा अभ्यास करून सुद्धा हे गोपालन करणं गरजेचं आहे. कारण काजळी खिलारचं सुद्धा वेगळं वैशिष्ट्य आहे, कोसा खिलारचं सुद्धा वेगळं वैशिष्ट्य आहे. प्रत्येकाला वेगवेगळं जशी खाण्यात कपडे घालण्यात गाडी घेण्यात जशी आवड आहे तशी या खिलार क्षेत्रात सुद्धा आवडीचा विषय आहे. ज्याला जी गाय आवडेल ती गाय तिनं पाळावी, फक्त गाय पाळा एवढं म्हणणं आहे. मी का सल्ला दिला कळलं का त्यावेळेला? 100% तुम्हाला जो आता अनुभव आला तुम्ही जे उत्तर आता दिलं बरोबर, हे उत्तर आणि हे अनुभव बऱ्याच वर्षापासून केलं मी, म्हणून धाडक निर्णय दिला की ह्या तुमच्या एरियात जे चालतंय त्याबद्दल उत्तर दिलं. बरोबर. कारण की आता जसं वेगळ्या जातीचं जनावर इथं आलं तर त्यावर उपचार करणं, त्याच्या खाण्यापिण्यात सवयीत बदल असतो, तो आम्ही नवीन आहे हे बघून तुम्ही सल्ला दिला की तुम्ही तुमच्या भागात जे चालतंय त्यातच राहा, त्यात जेव्हा एक्सपर्ट व्हाल तेव्हा मग तुम्ही बाहेरून आणा, काही हरकत नाही. मग सूरज मार्ग बरोबर आहे ना, मी चॅनल सोबत चॅनल सोबत जो कट्टर राहील त्याचा वेळ खर्च वाचला जाईल, फुकट शहाणपणा मिळाला जाईल, हे वाक्य बरोबर आहे का? 100% जो कट्टर राहील तो बरोबर बरोबर. आणि ज्या किमतीला गाय आणले तोच खर्च, त्यानंतर गायीला काही त्रास नाही, काही नाही, काही नाही. म्हणजे जर मी दुसऱ्या जातीची दुसऱ्या भागातली आणली असती की तिला आरोग्याचा
किंवा इतर काही प्रॉब्लेम झाला असता तो माझ्या वाट्याल येऊ नये म्हणून तुम्ही तो सल्ला दिला होता, ते मला आता कळतंय. बरोबर, ठीक आहे सर, कळलं वेळेनुसार.